आज जिल्हा वार्षिक योजनेची बैठक पुणे जिल्ह्याची पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली। मला म्हणजे पहिल्यांदा मी अनेक वर्षात पवार साहेब पहिल्यांदा डीपीसीला आलेले पाहिले, कारण अनेक वर्ष मी पण पालकमंत्री म्हणून काम करतोय। का आले मी सुप्रियालाही विचारलं, पण सुप्रिया म्हणली काय मीटिंग कशी चालते बघायला आले असतील। त्यांनी फक्त ऐकण्याची भूमिका घेतली, त्यांनी काही जास्त बोलले तिथं नाही, परंतु एकंदरीत मीटिंगमध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपली आपली भूमिका तिथं मांडण्याचं काम केलं। एक तर मी, दिलीप वळसे पाटील, दत्तामामा भरणे, अशोक पवार, चेतन तुपे, सुनील टंगरे, अतुल बेनके, मी जरा चंद्रकांत दादांना विनंती केली होती की दादा एकला मीटिंग आहे, मला तुम्ही 12 वेळ द्या आणि आम्हाला काही गोष्टी बोलायच्यात। झालंय काय, ह्या जिल्ह्यामध्ये जवळपास 21 जागा विधानसभेच्या आहेत आणि त्याच्यातल्या जवळपास 13 जागा ह्या विरोधी पक्षाचे आज आमदार इथं आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार साधारण मला वाटतं 8 का 9 असे काहीतरी, तर 13 ना 8 आहेत। निधीचं वाटप होत असताना ठीक आहे, काही स्वीकृत सदस्य घेतलेले आहेत, मागे मी स्वीकृत सदस्यांना काही निधी द्यायचो आणि आमदार कुणी असले तरी त्या आमदारांना तशा प्रकारचा निधी द्यायचो। थोडंसं मागच्या वेळेस आमदारांच्यावर अन्याय झाला, आम्ही दादांना अशी विनंती केली की दादा असं करून चालणार नाही, 4-4, 5-5 लाख लोकांचं आमदार लोक प्रतिनिधित्व करत असतात, जरूर तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या आत भाजप आणि शिंदे गटाला किती पैसे द्यायचे ते तुम्ही ठरवा, परंतु एकदम आमदारांना कमी निधी देऊन चालणार नाही। त्यांनी ऐकून घेतलं, ते म्हणले की मी ह्याच्यातनं मार्ग काढतो आणि अशा प्रकारची तक्रार येणार नाही ह्याबद्दलची खबरदारी घेतो। दुसरं मला एक गोष्ट जाणवली, मी अनेक अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा बरेच कॉन्ट्रॅक्टर आम्हाला भेटत असतात आणि सांगत असतात की आमचा निधी मिळत नाही आहे, आम्ही केलेली कामं आहेत अनेक वेगवेगळ्या विभागाचा, तर त्याबद्दलची माहिती घेतली तर साधारण 1 लाख कोटी रुपयाची बिलं देणं महाराष्ट्रामध्ये बाकी आहे, त्या रेशोप्रमाणे आपल्याही जिल्ह्यामध्ये आहे आणि ट्रेजरीला सूचना अशा आल्या की जरी बिलं तुम्हाला देण्याच्याकरता सूचना असतील तरी थोडंसं वरच्या पातळीवर विचारल्याशिवाय बिलं देऊ नका। त्याच्या मागचं कारण मला समजलं नाही। मी पण अनेक वर्ष अर्थमंत्री आणि नियोजन खात्याचा मंत्री म्हणून काम केलं, मग सध्या राज्याच्या आर्थिक ओढाताण आहे म्हणून केलेल्या कामाची 31 मार्चच्या आधीची बिलं दिली जात नाही का काय, त्याबद्दलचं ठोस अशी माहिती आम्हाला मिळाली नाही। आम्ही दादांना सांगितलं तुम्ही त्याबद्दलची नोंद घ्या आणि मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही अडचण दूर करण्याच्याबद्दल आपण पुढाकार घ्या। इतर पण काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तिथं मांडले आणि आत्ताच ती बैठक संपली, परंतु हे जेव्हा घडत असतं त्यावेळेस काही काही आमदारांच्या तक्रारी पण होत्या की आमच्या भागामध्ये इतर सदस्यांची नावं टाकून ही कामं अमक्यानी मंजूर केलेली आहेत, अशा प्रकारची नावं येतात। वास्तविक ह्या जिल्ह्याचा अनेक वर्ष मी पालकमंत्री होतो, मी कधी अशा प्रकारचा भेदभाव केला नाही, त्याच्यामध्ये जरी भाजपचा किंवा आणखीन कुठल्या पक्षाचा आमदार असला तरी ते देखील 4-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात, त्यांना त्यांचा मान सन्मान दिला गेला पाहिजे, तीच गोष्ट खासदार साहेबांच्या बाबतीमध्ये असली पाहिजे। डॉक्टर अमोल कोल्हे किंवा सुप्रिया सुळे किंवा त्याच्यामध्ये श्रीरंग बारणे ह्या तिघांनी पण आपली आपली भूमिका मांडण्याचं काम केलं। गिरीश बापट साहेबांच्यामुळं शहराची जागा रिक्त आहे, त्याच्यामुळं शहरात ती जागा रिक्त असल्यामुळे तिथं काही कुठला मुद्दे मांडण्याचा प्रश्न आला नाही, परंतु पिण्याचं पाणी, कचरा, जलपर्णी, वेगवेगळ्या प्रकारे रस्त्यांचे खड्डे बुजवण्याच्या बद्दलची कारवाई, विजेच्या संदर्भातले प्रश्न तातडीनं मार्गी लागण्याच्या करता त्यांना देण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ करणं आणि आपल्या इथं जिल्ह्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस विभागाची किंवा पोलीस स्टेशनची कामं झालेली आहेत, त्यांना निधी देऊन तिथले फर्निचर हे लवकर पूर्ण करून दिलं तर त्या इमारती वापरामध्ये येतील,
अशा प्रकारे आजच्या डीपीसीमध्ये चर्चा झाली। आता त्याची नोंद पालकमंत्र्यांनी घेतलेली आहे। पालकमंत्र्यांनी सांगितलं की बाबा जी कामं राज्याच्या स्तरावर बोलण्याची गरज असेल मी ती CMDCMशी राज्याच्या स्तरावर बोलतो आणि बाकीच्याबद्दल अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। आता आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने अधिकाऱ्यांच्याकडे पाठपुरावा करू। हे झालं डीपीसीचं। दुसरी गोष्ट अलीकडच्या काळामध्ये डीपीसीच्या कामाला स्थगिती दिलेलीच नव्हती। इथं स्थगिती दिली ही राज्य सरकारनं मुख्यमंत्र्याच्या स्तरावर दिली। त्याच्यामध्ये पण वडू आणि तुळापूरच्याबद्दल 31 कोटीची कामं मागं अशोक पवारांनी मंजूर करून घेतलेली होती, त्याला स्थगिती देण्याचा मुद्दा अशोक पवारांनी डॉक्टर अमोल कोल यांनी उपस्थित केला। त्याच्याबद्दल दादा म्हणाले की बा ती स्थगिती उठवण्याच्याकरता मला वेगळं पत्र द्या, लोकप्रतिनिधींना सांगितलं मी ती उठवतो। बाकीच्याबद्दल बरेच जण कोर्टामध्ये जाऊन काही काहींनी स्थगिती उठवलेली आहे आणि काही बाबतीमध्ये उठू सांगितलं जातं, परंतु 100% काही सगळीकडे स्थगिती उठली गेलेली नाही। दुसरं, कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर आपण बघितलं कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये बजरंग बली यांना डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी पक्ष केंद्रात जे आहेत त्यांच्याकडनं प्रचार झालेला आपण बघितला। सभेला जात असताना तिथं आपल्याला जसं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती, रुक्मिणीची मूर्ती दिली जाते किंवा इतर महापुरुषांच्या दिल्या जातात, तसं तिथं जाणीवपूर्वक बजरंग बलीची मूर्ती देण्याचं काम झालं आणि आव्हान पण वरिष्ठांनी केलं, पंतप्रधानांनी केलं की बजरंग बलीला डोळ्यासमोर ठेवून बटन दाबा। परंतु तसं काही तुमच्या माझ्या सेक्युलर असणाऱ्या भारतामधल्या लोकांनी त्या गोष्टीला प्रतिसाद दिला नाही। आपला पण महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे। इथं मधल्या काळामध्ये त्र्यंबकेश्वरला जे घडलं, इथं मधल्या काळामध्ये शेगावला जे घडलं, इथं मधल्या काळात अकोल्याला जे घडलं, वास्तविक अशा प्रकारच्या घटना अजिबात घडता कामा नये। राज्य सरकारची जबाबदारी आहे, पोलीस खात्याची जबाबदारी आहे, कुणी भावनिक मुद्दा करून जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला तर पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रातली जनता ती कदापि सहन करणार नाही। आपण सगळ्यांनी पाहिलं त्र्यंबकेश्वरच्या बाबतीमध्ये काही संघटना पुढं आल्या, तिथं गोमूत्र वगैरे शिंपडलं गेलं, कुणी काय शिंपडावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, पण आपल्या इथं सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। अनेक ठिकाणी आपण पण अजमेरला सादर त्या ठिकाणी चढवण्याच्याकरता जात असतो, अनेक आपले जी काही स्थळं आहेत, धार्मिक स्थळं आहेत किंवा मोठ्या प्रमाणात श्रद्धा स्थान असणारी स्थळं आहेत, मग तुळजापूर असेल, आपलं कोल्हापूर असेल किंवा आपलं जेजुरी असेल, शिर्डी असेल, पंढरपूर असेल, अनेक ठिकाणची नावं घेता येतील। आपल्याकडं सगळीकडं लोक अतिशय आनंदाने जाये करत असतात, कधीही एकमेकाच्याबद्दल आकसाची भावना नसते। त्र्यंबकेश्वरच्या बाबतीमध्ये तिथल्या स्थानिक लोकांनी पण मला फोन करून सांगितलं, काल मला हिरामण खोसकर आमदार पण तिथले आलेले होते भेटायला, त्यांनाही इतर कामाच्याबद्दल मी ते विचारलं तर त्यांनी सांगितलं ही 100 वर्षाची परंपरा आहे। का अशा प्रकारच्या गोष्टी जाणीवपूर्वक घडून आणल्या जात आहेत, सोशल मीडियाचा वापर करून समाजामध्ये गैरसमज आणि तेढ निर्माण केली जाते, हे ताबडतोब जे कुणी ह्याचा मास्टर माइंड असेल ह्यांनी थांबवलं पाहिजे। आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पण हे अजिबात घडता कामाने, प्रत्येकाने आपली आपली भूमिका मांडून विकास कामावर जरूर त्यांनी मतं मागावी, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, परंतु धार्मिक तेढ निर्माण करून दोन समाजामध्ये अंतर वाढीला लागून हे जे करण्याचा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याच्यातनं दंगली घडत आहेत, कायदा सुव्यवस्था राखणं हे सर्वस्व पोलीस खातं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे। विरोधी पक्ष या नात्याने आमची त्याच्यामध्ये जातीय सलोखा राहण्याच्या करता जे काही सहकार्य लागेल ते पूर्णपणे सहकार्य देण्याची आमची तयारी आहे, त्या प्रकारे आम्ही पण वागतो आहे। पण ह्याबद्दल सतत वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य पण तुम्ही पहा,
काही काही राजकीय पक्षाचे नेतेगण किंवा त्यांचे स्पोक्समन किंवा ज्यांना बोलण्याचा अधिकार दिलेला आहे असे लोक त्याच्यातनं वातावरण शांत होण्याच्या ऐवजी वातावरण अधिक कलुषित कसं होईल, अधिक तेढ कशी निर्माण होईल, हाच प्रयत्न केला जातो। माझी या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान आहे की जनतेने पण हे पाहावं की महागाईचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, आता शेतकऱ्यांच्या समोर असणाऱ्या अनेक समस्या किंवा आता उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना टँकरची होत असलेली मागणी किंवा मधल्या काळामध्ये अवकाळी पाऊस गारपीट ह्याच्यातून जो काही दिलासा शेतकऱ्याला द्यायला पाहिजे होता ती रक्कम अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचली गेली नाही आणि ज्या घोषणा केल्या त्या घोषणांची अंमलबजावणी दुर्दैवाने होत नाही। शेतकऱ्यांचा आत्ता कांदा पीक अडचणीत आलेलं आहे। मला विदर्भातली लोकं भेटतात ते म्हणतात की अजित पवार खूप मोठ्या प्रमाणावर कापूस आमच्याकडे पडू नये, परंतु कापूस खरेदी केंद्र बंद झालेली आहेत, भाव अतिशय खाली आलेले आहेत, ह्या ज्या काही समस्या आहेत आणि मधल्या काळामध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळं जे केळीच्या आंब्याच्या द्राक्षाच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बागा ज्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्याच्यातनं त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे। त्याच्यातून पण वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली जातात, पीक विम्याचे पैसे त्या शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, अशा प्रकारे शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे। आणि बेरोजगारांची आणि आपले महागाईला झळ ज्यांना सोसावी लागते त्यांचं म्हणणं महागाई कमी करा। मी काही महिलांशी बोललो, त्यांना राज्य सरकारने एसटीमध्ये जाण्याच्या करता सवलत दिलेली आहे। त्या महिला म्हणाल्या की आम्हाला एसटीत 12 महिन्यात आम्ही फार क्वचित जातो, ती सवलत नाही दिली तरी चालेल, परंतु राजस्थान सरकारच्या धर्तीवर आम्हाला गॅस सिलेंडरमध्ये सवलत द्यावी ज्याच्यातून सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल। महागाईला तोंड देत असताना त्याला थोडीफार मदत होईल, ह्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजे आणि ह्याच्यातून आत्ता जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत हे प्रश्न उपस्थित न होण्याच्याकरता त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। हां, हे पण माझ्याही बघण्यात आलं तुळजापूरला किंवा काही मंदिरामध्ये तुम्ही कुठले कपडे घालून यावे हे सांगितलं। वास्तविक पत्रकार मित्रांनो, मी अतिशय स्पष्टपणे सांगेन, आम्ही शालेय जीवनामध्ये असताना आम्हाला 10वीपर्यंत फुल पॅन्ट मिळत नव्हती, हाफ पॅन्ट घालूनच शाळेमध्ये जावं लागत होतं, कारण त्यावेळेस घरचे लोक म्हणायचे ज्यावेळेस तुम्ही 11वीमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला फुल पॅन्ट आम्ही देऊ, ही पद्धत आपल्या ग्रामीण भागात सगळीकडे होती। त्याच्यावर लहान मुलं हाफ पॅन्ट घालून आले म्हणून त्यांना दर्शन घेऊन द्यायचं नाही, ही कुठली पद्धत काढली? कुठल्या देवाने सांगितलं की जर लहान मुलं अर्ध्या चड्डीमध्ये आल्यानंतर माझं दर्शन घेऊन देऊ नका? काही काही जण ह्या गोष्टीचा भाऊ करतात। वास्तविक आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे, भारतीय संस्कृतीप्रमाणे अनेक वेगवेगळ्या धर्मात पंथात वेगवेगळ्या प्रकारचा पेहराव असतो। काही ठिकाणी लुंगी वापरली जाते, काही ठिकाणी पायजमा वापरला जातो, अलीकडच्या काळात आपलीकडं मोठ्या प्रमाणावर जीन्सची पॅन्ट घालण्याची पद्धत सुरू झालेली। पेहराव हा योग्य असावा ह्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। त्याच्यामध्ये कुठंही काही असं कुणी वळून बघतील की यांनी कशा प्रकारचे कपडे घातले असंही देवाधर्माच्या दर्शनाला जात असताना होता कामा नये, इथपर्यंत आपण समजून घेऊ। वास्तविक ते नियमात कुठेही नाही, परंतु ठीक आहे आपण ते समजून घेऊ, परंतु त्याच्याकरता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत। घरामध्ये जर 7वी 8वी 5वीतली मुलं असतील आणि त्यांनी हाफ पॅन्ट घातली तरी त्यांना बाहेर थांबवलं, तुळजापूरला मी चॅनलला बघितलं काही, हे अतिशय आक्षेपार्ह आहे। ह्यामध्ये तातडीनं सरकारने लक्ष दिलं पाहिजे, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी, तिथल्या प्रांतांनी, तिथल्या तहसीलदारांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनाही कमिटीला समजून सांगितलं पाहिजे की अशी बंधनं आणता कामा नये की ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील। याबद्दल पण
सगळ्यांनी, कारण एक दोन ठिकाणी सुरू झालं की बाकीचे पण लगेच आढावा बैठक, मला रांजणगावची पण आढावा बैठक झाली असं कानावर आलं, आणि त्याच्यामुळं नवीन कुठले पायंडे पाडू नका. प्रत्येकाला, प्रत्येकाच्या मनामध्ये कुठं ना कुठं श्रद्धा असते, काही देवाच्या दर्शनाला जातात, काही मस्जिदीमध्ये जातात, काही चादर चाढवायला जातात, काही आपल्या चर्चमध्ये जातात, काही गुरुद्वारामध्ये जातात, आणि तो जाण्याचा अधिकार हा ठेवला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. प्रत्येकाने एकमेकाचा आदर करावा, एकमेकाचा सन्मान करावा. काल मी दलवाई साहेबांनी, माजी खासदार, यांनी पण बाहेरनं जाऊन त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेतलं, त्यांचंही मी कौतुक करीन. वास्तविक तुम्हाला माहिती आहे, पाठीमागच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या. काही जण आव्हान करतायत की पुन्हा या राज्याला, ह्या देशाला शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरुषांची गरज आहे. अशा प्रकारचे महापुरुष पुन्हा जन्माला आले पाहिजेत, आणि त्याच्यामध्ये त्यांनी जसं पाठीमागच्या काळामध्ये विहिरीचं पाणी पिण्याच्या करता सगळ्यांना अधिकार दिला, त्याच्याबद्दलचं जनजागृती केली, त्याच्या संदर्भात लोकांना त्याच्यात अतिशय चांगली माहिती देऊन त्यांची शंका कुशंका दूर करण्याचं काम केलं आणि लोकांचं मतपरिवर्तन करण्याचं काम केलं. आज 21व्या शतकामध्ये गेल्याची भाषा ज्यावेळेस आपण बोलत असतो, त्यावेळेस दुर्दैवानी आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये अशा ज्यावेळेस घटना घडतात, त्यावेळेस आमच्यासारख्या पण लोकप्रतिनिधींना थोडासा एक कमीपणा वाटतो की आपण प्रतिनिधित्व करतो आणि अजूनही काही वर्गाला आपण त्याच्यामध्ये त्याचं मतपरिवर्तन करू शकलो नाही, ही पण खंत आमच्यासारख्यांच्या मनामध्ये येते. नाही नाही, ऐका ऐका, मी माहिती घेतली ताई, त्याच्यामध्ये ही 100 वर्षापासूनची परंपरा आहे. तुम्ही पण, तुम्ही तर मीडियाचे, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक, अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे माहिती घेऊ शकता, खोलात जाऊ शकता, तेवढी तुमची क्षमता आहे. तुम्ही पण माहिती घ्या, ही अनेक वर्ष चालत आलेली परंपरा आहे. काही जण त्याला वेगळं वळण देतात, कृपा करून त्यांनी वेगळं वळण देऊन महाराष्ट्रातलं जातीय सलोख्याचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये असं माझं आव्हान आहे. 236 जागांवरून 127 करणारी जी याचिका होती, त्या संदर्भात आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिले, त्याची सुनावणी पुढे सुरू आहे. 236 वरून 127 करण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे. हो का, सुरुवातीच्या काळामध्ये 227 अशाच जागा होत्या, परंतु मागे काय होतं, 2011-2021 यावेळेस जनगणना होत असते. दुर्दैवाने 2011 काळामध्ये जनगणना होऊ, 2021 जनगणना होऊ शकली नाही, जनगणना होऊ शकली नाही. लोकसंख्या तर वाढली, आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, म्हणून त्या रेशोच्या प्रमाणामध्ये आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार चालवत असताना वेगवेगळ्या जिल्हा परिषदामध्ये पण काही जागा वाढवल्या, काही तालुका पंचायतीमध्ये पण जागा वाढवल्या, काही महानगरपालिकेमध्ये, आपल्या पण आता पुण्यात बघा ना, 34 गावाचा समावेश झाला. साहजिकच लोकप्रतिनिधींची संख्या वाढली गेली पाहिजे, तशा प्रकारे वाढवलं गेलं, परंतु त्याच्या विरोधात आत्ता सत्तेवर आलेले मान्यवर, त्यांचे जवळचे सहकारी किंवा त्यांचे पक्ष कोर्टामध्ये गेले आणि त्याच्यातनं कोर्टानी ह्या गोष्टीची नोंद घेतली. कोर्टानी कुठली नोंद घ्यावी हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, कारण न्याय व्यवस्था ती आहे आणि घटनेने, कायद्यानी, संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे, म्हणून त्यांनी त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा. शेवटी ते निर्णय देतील, त्याची अंमलबजावणी आपल्याला सगळ्यांना करावी लागेल. प्रदीप कुरुळकरच्या बाबत जे सत्ताधारी आहेत ते बोलत नाही. हो का, प्रदीप कुरुळकरनी जे काम केलं ते देशद्रोही काम केलेलं आहे, त्याबद्दलचे सगळे पुरावे पुढे आलेले. वास्तविक ते कुणाशी संबंधित काय ह्याबद्दल मीडियाने आणि लोकांनी पण खोलामध्ये जावं. ज्यावेळेस काही जणांच्या अंगावर एखादी गोष्ट येते, त्यावेळेस हे चिडीचूप बंद गप्प बसतात. वास्तविक प्रदीपजींचं जे काही काम झालंय आणि जो ट्रॅप लागला गेला आणि त्याच्यामुळं आपल्यातली काही गुप्त माहिती पाकिस्तानच्याकडे गेली, हे
ह्याला तर एवढं जबरदस्त शासन केलं पाहिजे की पुन्हा देशद्रोहाचा गुन्हा तर दाखल केलाच पाहिजे, कारवाई केली पाहिजे, तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टवर ही मॅटर घेतली पाहिजे आणि एक मेसेज दिला पाहिजे की देशाच्या सुरक्षिततेच्या बद्दल जर कुणी चुकीचं काम करत असेल त्याला माफी नाही, अशा प्रकारचा एक मेसेज दिला पाहिजे, नंबर एक. नंबर दोन, मला आठवत आहे नवाब मलिक जावेस स्पोक्समन म्हणून मुख्य प्रवक्ते राष्ट्रवादीचे सांगायचे वानखेडेबद्दल, त्यावेळेस वानखेड्यांची बाजू घेणारे कितीतरी लोक तुमच्या मीडियाच्या पुढे यायचे आणि आपली आपली भूमिका मांडायचे. आता जे नवाबभाई बोलत होते तेच सीबीआयनी सांगितलेलं आहे. सीबीआयनी जो काही आरोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही सगळ्या गोष्टी त्या आता पुढे येत आहेत. त्यावेळेस त्यांचं समर्थन करणारे आता थोडेसे बॅकफूटवर गेलेले. त्याच्यामध्ये राजकारण करणाऱ्यांनी राजकारण जरूर करावं, परंतु जाणीवपूर्वक कुणाला एखाद्यामध्ये पुरावा नसताना बदनामी पण करू नये, परंतु पुरावा असताना माहिती दिल्यावर त्याच्यावर ॲक्शन पण घेण्याचं काम केलं गेलं पाहिजे आणि ते आज सीबीआयच्या मार्फत घडतं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी त्याबद्दल पारदर्शकपणे कुठल्याही दबावाला बळी न पडता दूध का दूध पाणी का पाणी लोकांच्या समोर आणावं. हे त्यामध्ये सगळ्या ज्या अफवा आहेत असं कुठलंही चर्चा झाली. चर्चा झाल्यावर उद्धवजींनी पवार साहेबांना इतरांना सगळ्यांना पवार साहेबांनी सगळ्यांनी एक विनंती तिथं अशी केली, नाना पटोले, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, त्याच्यामध्ये भाई जगताप, नसीम खान, दिलीप आमचे जयंत पाटील, संजय राऊत, उद्धवजी सगळे आम्ही होतो. त्यावेळेस असं ठरलं की तिघांनी तीन नावं द्यावी किंवा दोन दोन नावं द्यावी, सहा नावं द्यावी, त्यांनी बसावं आणि त्या संदर्भामध्ये चर्चा करावी. फायनलला जिथं कुठं नडे तेवढ्यापुरतं वरिष्ठांच्याशी चर्चा करावी, परंतु 48 जागा किंवा 288 पण जागेच्याबद्दल चर्चा होत असताना त्यामध्ये खालच्या पातळीवर जेवढी काही स्मूथली चर्चा होईल त्याच्यातनं जेवढा मार्ग काढता येईल तेवढा काढावा. शेवटी अंतिम निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वोच्च नेते घेतील आणि त्यामुळं हे जे काही 16 वगैरे आलं ते नाही. एक मिनिट, संजय राऊतांच्या शिवसेनेचे मागं काहीतरी 18 का 19 लोक निवडून आले होते, 18 त्यांचे आले होते, 4 काँग्रेसचे आलेले होते, 4 राष्ट्रवादीचे आले होते, 1 काँग्रेसचा आलेला होता, 18 4 22 आणि 23 आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 22 ह्यांचे आले होते, 22 का 23 भाजपचे, 1 त्या नवनीत राणा, त्यावेळेस आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि एक आपला संभाजीनगर, संभाजीनगरला आता कोर्टाने सांगितलं औरंगाबाद म्हणा, आता काय म्हणायचं ते प्रश्नच आहे, पण त्यांनी कलेक्टरनी पण आदेश काढले अशा पद्धतीनं ते झालेलं आहे. तर त्याबद्दलची चर्चा करा अशी तिथं चर्चा झाली आणि त्यांची तशा प्रकारची मागणी आहे, एकत्र बसून समन्वय साधला जाईल, मार्ग काढला जाईल. हे पॉलिटिकल अँगलनी केलेलं भाषण आहे, ते लावणार आहेत का शिकवणी? चला मी ऍडमिशन मिळवून देतो. लावणार आहेत का? म्हणायचं असतं ते राजकीय त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समोर, कारण कर्नाटकचं जे अपयश आलं आहे त्याच्यातून कार्यकर्त्यांना उद्याच्या काळामध्ये एक थोडंसं बूस्ट देण्याच्या निमित्तानं त्यांनी ते केलेलं भाषण आहे. त्यांना प्रत्येकाला, आम्ही त्यांच्या जागी असतो तरी आम्ही तेच सांगितलं असतं, कारण कर्नाटकचा निकाल कसा लागला आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. पुढं राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका आहेत आणि ते एक राजकीय भाषण होतं, फार तुम्ही ते सिरियसली घेऊ नका. अरे ठीक आहे ना, पवार साहेबांनी त्याच्याबद्दल सांगितलं, पवार साहेब बोलले ना किंवा मी पुस्तक लिहिलं त्याच्याबद्दल काही आमचे मित्रपक्ष नाराज आहे. आता ते
झालं ऐकलं संपलं आता ते कोण नाराज आहे काय सगळं पुढं आलं, परंतु ते सगळं बाजूला ठेवून महाविकास आघाडी एकत्र आली ना। आता ह्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आता सगळ्यांनीच महाविकास आघाडी टिकवण्याच्या करता महाविकास आघाडीतल्या प्रवक्त्यांनी नेत्यांनी समंजस भूमिका घेतली पाहिजे आणि सत्ताधारी पक्षांनी त्यांना जे योग्य वाटतं ते केलं पाहिजे। अहो पोपट मेलेला दाखवा तरी कुठं मेलाय पोपट, उगीच आज उपमुख्यमंत्र्यांनी पोपट मेलाय आम्ही म्हणायचं मैना मेली आणखीन कुणी म्हणायचं मोर मेला, काही मेलेलं नाही, सगळं काही जनतेच्या समोर आहे, जनता जनार्दन सर्वस्व आहे ते त्या बाबतीमध्ये का कुणीही मी स्पष्ट सांगतो ताम्रपट घेऊन जन्माला आलं नाही, कधी सत्ताधारी पक्षाचे पण काँग्रेस पण कधी संपणार नाही असं म्हटलं जायचं, परंतु काँग्रेस पण पराभूत होऊ शकली। तशा प्रकारे ह्या देशाने अनेक चढउतार बघितलेले, त्या संदर्भामध्ये जनतेच्या मनात जे असतं ते जनता करून दाखवती आणि तो जनतेचा अधिकार आहे तो संविधानाने त्यांना दिलेला आहे, त्याच्यामुळं पोपट मेली मैना मेली पोपटीन मेली असं काही समजायचं कारण काय। ठीक आहे ना, उद्या महाविकास आघाडीतल्या एमच्या मित्रपक्षाला यश मिळालं त्याचं समाधान मानलं तर बिघडलं कुठं, त्याच्यात इतरांना वाईट वाटायचं काय कारण। मंत्रिमंडळाचा विस्तार हा पूर्णपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, तो आमचा कुणाचा आम्ही त्याच्यामध्ये वक्तव्य पण करू नये, आमच्या वक्तव्याला कुणी महत्त्व पण देणार नाही, तो आमचा अधिकार नाही, तो त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल ते अधिकारवाणीने सांगू शकतो। राष्ट्रवादी कोर्टात गेल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लांबल्यात, आम्ही आत्ताही निवडणुका घ्यायला तयार। राष्ट्रवादी कधी कोर्टात गेली कशा करता गेली, मग लवकरात लवकर निवडणुका घेतल्या घ्याव्यात। आज आपल्या पुणे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना फेब्रुवारी 2022 निवडणुका होऊन नवीन बॉडी यायला पाहिजे होती, आज मे 2023 आहे, आज जवळपास 1.25 वर्ष होत आलं की तिथं लोकांना प्रतिनिधित्व मिळत नाही, मग ते त्यांना मिळून देण्याच्या करता कोर्टात गेलं बिघडलं काय। अरे बापरे आता काय आमचं खरं नाही, आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मला जीवाचं रान करावं लागेल, अहो काय त्यांना आम्हीच आमदार केलं ना, आम्ही आमदार केलं म्हणूनच ते आमदार झाले ना, ते माजी झाले म्हणून तुम्ही त्यांना महत्त्व देता ना। आज त्यांना डायरेक्टर मी केलं, बँकेचं चेअरमन केलं, तिथं आमदार केलं, काही वेगळे प्रश्न आहेत ते आत्ता इथं एवढं तुमच्यासमोर सांगण्याचं कारण नाही, मी ज्यावेळेस पुरंदरला सभा घेईल त्यावेळेस वस्तुस्थिती सांगेन, आणि मधी तिथं जवळार्जुन त्यांचं गाव आहे, त्यांच्या गावामध्ये सरपंच पदावर अविश्वास ठराव आणला आणि त्याच्यातनं अशोकरावांच्या जवळचा सरपंच करायचा होता, तो सरपंच ह्यांना करता आला नाही, तो सरपंच झाला नाही म्हणून हे महाराज नाराज झाले, आणि ते नाराज झाले तो राग आमच्यावर त्यांनी काढला। ठीक आहे, असे राग निघत असतात, आम्हाला सवय झालेली आहे, आम्ही ते बघितलेलं आहे, त्यांचं जिथं दिल्या घरी तू सुखी रहा असे आमच्या शुभेच्छा। अहो मग तेच सांगितलं ना, कांद्याचे भाव उतरलं, टोमॅटोचे भाव उतरले, आणि ते उतरलेले भाव तिथं लक्ष देण्याच्या ऐवजी आत्ताचे राज्यकर्ते मात्र वेगळीच चर्चा करतायत, पोपट मेलाय सांगतात, अरे पोपट मेलाऐवजी त्याला भाव कसा मिळेल आणि शेतकरी पुन्हा ताटमानेने कसा उभा राहील ते बघा म्हणा पहिला। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।